विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा परस्पर संबंध दाखवणारा हा प्रयोग आहे. यासाठी तुम्हाला लागेल 25 गेजची इन्सुलेटेड कॉपर वायर, बॅटरी, ब्लेड आणि सुई. सुरुवातीला 25 गेजची इन्सुलेटेड कॉपर वायर घ्या आणि त्याचे 40 वेढे करून अशी कॉईल तयार करा. कॉईलची जी दोन्ही टोकं बाहेर आलेली दिसत आहेत, त्या टोकांवरचे इन्सुलेशन ब्लेड वापरून काढून असं शायनिंग कॉपर बाहेर काढा. नंतर एक मध्ये खाच असलेला रबरचा तुकडा घ्या. हा आपल्या कॉईलचा स्टँड झाला. तयार केलेली कॉईल खाचेमध्ये अशी उभी घट्ट बसवून घ्या. आता एक रेझर ब्लेड घ्या आणि ते दोऱ्याला असं टांगतं ठेवा. त्याच्या खाली जर तुम्ही चुंबक सूची ठेवलेली बघितली तर ब्लेड नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवतं, तशीच सुईही दाखवते. आता जी कॉईल तयार केली आहे त्याला हे टांगलेलं जे ब्लेड आहे ते कॉईलशी समांतर असं वरच्या बाजूनी बांधून घ्या. आता एक चांगली बॅटरी घ्या आणि त्याच्या धन आणि ऋण अग्रांना कॉईलची दोन्ही टोकं जोडा. ती जवळ धरता क्षणीच ब्लेड आपली दिशा बदलून कॉईलशी काटकोनात असं स्थिर होईल. याचं कारण म्हणजे जेव्हा कॉईलमधनं विद्युत प्रवाह जातो तेव्हा कॉईल ही विद्युत चुंबक होते आणि आपलं ब्लेड त्याच्या चुंबकीय क्षेत्राशी स्वतः अलाईन करतं. आता जर तुम्ही बॅटरी उलटी केलीत तर ब्लेड पहिल्यापेक्षा उलट्या बाजूनी गोल फिरेल आणि परत काटकोनात स्थिर होईल. जो प्रयोग आपण ब्लेडनी करतो तोच प्रयोग सुई वापरूनही आपल्याला करता येईल.